बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी। आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली वाळवणी, एकाएकी निराश साधनी, एकाएकी केला निराश साधनी। आपुली करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी हाले वोनी पाहे
अशी साधनी काही केला निराशीचा धरी देवा दावी Ah, ah, ah.
मरगळून कसं चालेल, ते ठेवतील का शिल्लक? म्हणजे मला तर नाही ठेवणार, नातवाला बक्षत होते, पण ते मुलगी आहे का मुलगा आहे माझ्या बाबतीत विसरायचे. आणि मुलासारखं कडक ठेवलं मला, पण मुलासारखं कडक ठेवलं म्हणून इथे आज सगळं कडक चाललंय. मुलीला एकदम गोंजरून वागवतो माणूस आणि मुलाला काय रे असं असतं. तेव्हा मला मुलगी असून सुद्धा काय गा असं होतं, पण आज वाटतं ते तसे होते म्हणून आज हे सगळं त्यांना करून घ्यायचं होतं. त्यांना माहीत होतं हे हिच्या अंगावर पडणार आहे, हिला करावं लागणार आहे, आणि हिच्याशी कडक राहिल्याशिवाय ही कडक व्हायची नाही. हा एक लक्षात घ्या, तुम्हाला नरम वागवलं तुम्ही नरम होता, तुम्हाला कडक वागवलं तुम्ही कडक होता, हे लक्षात ठेवा. ज्या त्या काळाची गरज आहे. सुरुवातीचे कडक महाराज कुणी बघितले नाही, नंतर साठी नंतरचे तुम्ही सगळे जवळ आलाय, तेव्हा तुम्हाला फक्त नरम महाराज दिसले, पण तितकेच ते कडक होऊ शकत होते. पण हे मिश्रण असणंच आवश्यक आहे. नुसतंच मुलांना सोडून दिलं, त्यांना पाहिजे ते करून दिलं, होईल का नीट? नाही होऊ शकत. त्याच्या कल्याणासाठीच त्याला कडक वागवावं लागतं, म्हणून माझ्या कल्याणासाठी मला त्यांनी तसं वागवलं. आणि इथून पुढे मी जरी कडक झाले तरी तुमच्या कल्याणासाठी त्यांच्या आदेशावरनं तसं होणार आहे. नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं असतं चिन्मय महाराज, तसं नाही केलं. त्यांना माहीत होतं, सततच बोलायचे नंतर, बघ तुला ओढायचंय सगळं, तुला करायचंय सगळं, कळलं? म्हणून अभंग काय घ्यावा, त्यांनी आपल्या परीने अभंग घेतला. हे माझी माझ्या वडिलाची मिराशी योग्य, पण माझ्यासाठी हा योग्य. एकाएकी केला मिराशी साधनी, कडिये वागवनी भार खांदी. मला खांद्यावरच घेतलं त्याने. श्रावणाच्या एका सकाळी ऍक्सिडेंट झालेला होता त्यांचा, आणि मी काय नाही, आमची सुनबाई माझी मुलगी स्वयंपाक बिपाक त्या तरी बाहेर काम करतात, माझं ते काहीच नव्हतं. आमची आई होती तशी मी होती घरात, फक्त स्वयंपाक करणे, मुलांना वाढवणे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काम काही नव्हतं.